आपण पाहता न्यूज 18 लोकमत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ठाकरे सरकारनं एक मस्त गिफ्ट दिलंय, ते म्हणजे 5 दिवसांचा आठवडा. गेल्या अनेक काळापासून ही मागणी सातत्यानं प्रलंबित होती, पण ही आता मागणी पूर्ण झाल्यानं एकीकडे राज्य सरकारी कर्मचारी खुश आहेत, तर दुसरीकडे 5 दिवसांच्या झालेल्या आठवड्यामुळे सर्वसामान्यांना आता सरकारी कार्यालयांमध्ये किती वेळेला खेटे घालावे लागणार, हा प्रश्न तूर्तास कायम आहे. सरकारी काम आणि 6 महिने थांब, मंडळी हा तुमचा आमचा सर्वांचाच अनुभव. ज्या कामाला काही दिवस लागू शकतात ती कामं वर्षानुवर्ष रखडत ठेवल्यामुळे तुमचा आमचा बीपी हाय तर होतोच, पण सरकारी कामांसाठी सतत खेटे घातल्यामुळे चपलाही झिजवाव्या लागतात. हा अनुभव काही नवा नाही, मात्र राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सरकारी कर्मचारी खुशीत दिसतायत तर सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्यात. कारण एकीकडे केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा सुरू झालाय, त्यामुळे त्यांना अच्छे दिन आलेत. राज्य शासनाने मंत्रिमंडळाने आजच्या निर्णयामध्ये 5 दिवसाचा आठवड्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्याचा आम्ही मनापासून स्वागत करतो. आता जनतेमध्ये भावना निर्माण होईल की 5 दिवसाचा आठवड्यामुळे काही कामकाज कमी होईल का, असं मुळीच होणार नाहीये. प्रत्येक 5 दिवशी आम्ही 45 मिनिटं जास्त काम करायचं असा निर्णय घेतलेला आहे. ती कामं आम्ही आजही करतोय, कालही करतो आणि यापुढेही करत राहू. आमच्या जबाबदारी आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, त्याच्यामुळे 5 दिवसाचा आठवडा झाला, दिवस कमी झाले कामाचे, म्हणून जनतेने म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांबद्दल अविश्वास दाखवायला नाही पाहिजे. सरकारी कार्यालय म्हणजे सुशेगात असणारे कर्मचारी, धूळखात पडलेल्या फायलींचा ढीग, लोकांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा, मात्र अशातही काटेकोरपणे पाळला जाणारा लंच टाइम अशी ओळख आहे. त्यामुळे आता ह्या कर्मचाऱ्यांना 5 दिवसांचा आठवडा दिला तर कामाचं काय असा सवाल लोक विचारतायत. 5 दिवसाचा आठवडा जो शासनाने केला हा चुकीचा निर्णय आहे, कारण कुठलंही काम एक अर्ज जरी केला असला तरी ते 7 दिवसाची मुदत असते, पण आता ती 5 दिवसात आठवडा केला असल्यामुळे काय 5 दिवसात ते काम शेतकऱ्यांचं होणार का? नाही होणार. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यामुळे हे जे कर्मचारी आहे हे सुद्धा आता काम सुकारपणा करतील. 5 दिवसाचा जो आठवडा घेण्यात आला आहे तो अत्यंत शासनाने जो निर्णय घेतला हा अत्यंत चुकीचा निर्णय आहे, कारण या 5 दिवसाच्या जो 7 दिवसाचं काम होतं ते आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटचं पण नुकसान होणार आहे, महसूल बुडणार आहे. कर्मचारी तुम्ही जेव्हा कार्यालयात येतात तेव्हा तुमचं सहजतेनं काम होते काय? कर्मचारी भेटतात का तुम्हाला? नाही, मला कर्मचारी भेटत नाही. मी आता सोमवारपासून येऊन राहिलो या गावात चांदूर रेल्वेमध्ये. आधी 400 रुपये मजुरी आहे, आज मी हेडमेर कामाला जात आहे, 400 रुपये माझी मजुरी पाडून येऊन राहिले. हे पोरगो संघच आहे, माझं काम नाही होऊन राहिलं. एकूणच काय तर 5 दिवसांचा आठवडा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारली तर आनंदच आहे, मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना आलेल्या अच्छे दिनामुळे सर्वसामान्यांचे अधिक हाल होऊ नयेत म्हणजे मिळवलं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पाहुयात काय होतं ते. इकडे ठाकरे सरकारच्या मंत्र्यांचे बंगले पुन्हा एकदा चर्चेत आले. सत्तांतर झाल्यानंतर मंत्र्यांसाठी सरकारी बंगल्यांची मोठी डागडुजी केली जाते, विशेष म्हणजे त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातोय. मंत्र्यांच्या बंगल्यांवर कोट्यवधींचा खर्च, 31 बंगल्यांवर 15 कोटींची उधळपट्टी, ठाकरे सरकारचा वारेमाप खर्च. ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या बंगल्यांची डागडुजी केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने 31 बंगल्यांसाठी निविदा काढली आहे. एका बंगल्यावर साधारणतः 80 लाख ते 1.5 कोटींचा खर्च केला जाणार आहे. सर्वात जास्त खर्च महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॉयल स्टोन आणि छगन भुजबळांच्या रामटेक बंगल्यावरती होईल. रॉयल स्टोनसाठी 1.81 कोटी तर रामटेकसाठी 1.48 कोटी खर्च अपेक्षित आहे. मेघदूत बंगल्यावर 1.30 कोटी, सातपुडा बंगल्यासाठी 1.33 कोटी, शिवनेरीसाठी 1.17 कोटी, अग्रदूतसाठी 1.22 कोटी, तर ज्ञानेश्वरी बंगल्याकरता 1.01 कोटी, तर पर्णकुटी बंगल्यासाठी 1.22 कोटी, सेवा सदन बंगल्यासाठी 1.05 कोटी, तर सागर बंगल्यासाठी 92 लाख रुपयांचा खर्च केला जाईल. या खर्चावर विरोधकांनी जोरदार टीका केली. आधीचे आमचे मंत्री राहतच होते त्या बंगल्यामध्ये. असं असताना सुद्धा जवळपास सर्व बंगल्यांचं यांनी इंटिरियर काढलंय. गरज काय? माहिती हातात येते की जवळपास आतापर्यंत 15 कोटी रुपये खर्च केलेत.
म्हणजे एका बंगल्यावर एक एक दीड दीड कोटी रुपये. की आम्ही राज्यकर्ते आहोत ते सामान्य जनतेचं प्रतिनिधी म्हणून इथं आलेलं आहे आणि प्रत्येक राज्यकर्त्यानं झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसाकडे बघून जर राहायची मानसिकता केली तर मला वाटत नाही की एवढा मोठा खर्च करायला लागेल. बंगले जुने असल्यामुळं त्यांना डागडुजी करणं गरजेचं असल्याचा दावा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांनी केला. जे काही चाललेलं आहे किंवा कार्य सुरू असेल दुरुस्ती वगैरे, तर आता मी ज्या बंगल्यात राहतो तो पावसाळ्यात गळत होता. आता दुरुस्ती करायची आहे तर पावसाळ्यात गळणाऱ्या बंगल्याची दुरुस्ती केली तर लाखो रुपये खर्च होतो असं म्हणणं मला वाटतं की त्याला काय संयुक्ती काही की नाही मला माहीत नाही. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर बंगल्यांच्या वाटपावरून मानअपमान नाट्य रंगलं होतं. आता त्यावर होणाऱ्या वारेमाप खर्चामुळं पुन्हा एकदा बंगल्यांची चर्चा सुरू झाली आहे. विवेक कुलकर्णीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.